एकूणच ठाण्यातल्या पावसाच्या परिस्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत. कपिल, सध्या ठाण्यात काय परिस्थिती आहे? जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन कशा प्रकारे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे? नक्कीच भूषण, सर्वात महत्वाचं म्हणजे महापालिका आयुक्त संजीव जयसवाल हे रोडवरती उतरलेले ऑन फील्ड आहेत. त्या दिवसभर फील्डवरती असणार आहेत. ते त्यांनी महानगरपालिकेचं कंट्रोल रूम गाठलेलं आहे आणि तिथे स्वतः ते कंट्रोल करत आहे. पूर्ण या पूर्ण परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. आपल्याबरोबर थेट संजीव जयसवाल आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. आयुक्त सर, काय परिस्थिती ठाण्याची आणि आपण त्यासाठी काय करत आहोत? मी आता रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सुमारे 160 mm वर पाऊस आतापर्यंत झालेला आहे. प्रामुख्याने सकाळी 7 ते 9 दोन तासांमध्ये 100 mm पाऊस झाली आणि दुपारी 3:30 4.5 मीटरच्या वर भरती आहे. ते विचारात घेता आणि सकाळीच्या परिस्थितीमध्ये सुमारे 23 ठिकाणे वॉटर लॉगिंग झालेला होता. त्या ठिकाणीमध्ये आपला सफाई कामगार आणि यांत्रिकी विभागाच्या सर्व लोक जिथे आवश्यक आहे तिथे पंप्स वगैरे पाठवण्याची व्यवस्था केलेला आहे. गेला 1.5 तास पाऊस कमी होता आणि काही भागामध्ये त्यामुळे ते पाणी थोडं रिसीट करत होता, कमी होत होता. पण आता परत पाऊस सुरू झालेला असल्यामुळे आणि विशेष करून हायटाईड लक्षात घेता आम्ही शाळाला तो सुट्टी दिलेलाच आहे आणि तसेच आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि रेडिओच्या माध्यमातून लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की अतिआवश्यक काम असेल तरच त्यांनी बाहेर पडावे आणि विशेष करून भरतीच्या वेळी तर शक्य असेल तर लोकांनी आपला आपला घरीमध्ये राहावे आणि जिथे पण काही असा काही परिस्थिती उद्भवलाच ज्यासाठी एकंदरीत लक्ष देण्याची गरज आहे. तर आमचा कंट्रोल रूम सुरू आहे. आम्ही सर्व लोक अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग आपला आपला भागामध्ये फील्डवर फिरतो आहे आणि अतिशय एक बिकट परिस्थितीसाठी बोटीची व्यवस्था करून तैनात करण्यात आलेला आहे आणि तसेच TDRFची टीम पण जी आहे त्याला आपण अलर्ट करून ठेवलेलं आहे आणि सर्व संबंधित नगरसेवकच्या त्यांच्या त्यांच्या भागामध्ये मी स्वतः आणि आमच्या लोक संपर्कमध्ये आहे. तो एकंदरीत परिस्थितीवर आमचं लक्ष आहे आणि मला असं वाटते की या परिस्थितीमध्ये जे काय आवश्यक कार्य असेल ते आम्ही नक्की करू. नक्की सर, घोडबंद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लॉगिंग झालेलं आहे कायमुखच्या पुढे, म्हणजे खाडी किनारपट्टी, तिथे काय व्यवस्था पोहोचू नका? मी आता कसं झालेलं आहे, जसं मी मागे सांगितलं मी की तिथे कसं आहे की संजय गांधीच्या खालच्या बाजूवरून जे पाणी येतात त्या भागामध्ये ओला आणि आनंदगलचं जे पोषण आहे कावेसर वगैरे यामध्ये पाणी साचतातच. आता जे मला नुकतेच माहिती देण्यात आली त्या संदर्भात असं सांगण्यात आलेलं आहे की मध्यंतरी काही पाणी कोसळणं सुरू झाला होता. तसेच दोस्ती म्हणजे आपला घोडबंद 26 रोडवर पण तेच परिस्थिती होती आणि इथे जे आपला लोलाईंग एरिया आहे, श्रीरंग असेल, वृंदावन असेल किंवा आपला LBS रोडवर आपला मॉडेला चेकनाकाच्या बाजूमध्ये सावंत असतील किंवा आता माझा जे लगेच एक आमच्या जे लक्ष आहे ते दुपारीच्या वेळी दिवाच्या भागामध्ये हायटाईडमध्ये गेल्या आठवड्याला ज्यावेळी मोठा पाऊस झाला होता तिथे आपल्याला काही लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं तात्पुरती स्वरूपातमध्ये. तो तशी आम्ही तिथे पण त्यांनी ठेवलेला आहे. ओव्हरऑल जे आहे की ठाणे शहराबद्दल बोलायचं असेल तर एक भागामध्ये डोंगर, दुसऱ्या भागामध्ये खाडी, त्यामध्ये पाणीचा एक नॅचरल फ्लो असते. पण अतिवृष्टी आणि हायटाईड असेल देन डेफिनेटली लोलाईंग एरियामध्ये पाणी साचणार. कपिल, जर भरती असेल आणि मुसळधार पाऊस सुरू असेल तर पाणी साचणारच आहे.